श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 31 डिसेंबर, ह्या वर्षाचा शेवटचा दिवस, आणि येणारं वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं ह्याकरता आपल्याला आज रात्री कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। ह्या संबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे। पण बऱ्याचदा काय असतं, आपल्या अवतीभोवती काही नकारात्मकता असते, तर ही नकारात्मकता का निर्माण होते, तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, जसं की आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल, बऱ्याचदा आपल्याला जे आहे नजर लागलेली असते, त्यामुळे सुद्धा आपल्यावर काही दोष हे निर्माण झालेले असते। त्याचबरोबर आपले ग्रह चांगले नसतील, त्यामुळे सुद्धा अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात। तर ह्या सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता जे आहे आपल्याला काही उपाय करणं गरजेचं असतं। ज्याप्रमाणे आपण सेवा करतो त्याचप्रमाणे जर आपण काही उपाय जर केले, तर ह्या सर्व संकटांपासून, ह्या सर्व नकारात्मकता दोषपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर असणं गरजेचं आहे, कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी तत्त्व असतात ती आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्यामध्ये मदत ही करत असतं। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला किंवा काही विशेष दिवस असतात, त्या दिवशी आपण नेहमी कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित हा करत असतो। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक प्लेट किंवा कापूरदानी जर तुमच्याकडे असेल तर ती घ्यायची, आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 तुकडे आपल्याला भीमसेनी कापूरचे टाकायचे आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला जी मुख्य वस्तू लागणार आहे ती म्हणजे आपल्याला कांद्याची सालं लागणार आहेत। आपण कांद्याची सालं एलवी कांदा सोलल्यानंतर फेकून देतो, पण आपल्याला फेकायची नाही, त्यापासून आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा। हा आहे ह्या वर्षाचा शेवटचा दिवस, आणि जर हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या आयुष्यामधले सगळे अडचणी ह्या दूर होणार आहेत। तर आपल्या देवघराच्या इथे जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे, तर त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे, आणि हे जी कांद्याची जी साल आहे ती त्या कापूरदानीमध्ये आपल्याला टाकायची आहेत। आणि ह्याचा जो धूर होईल तो आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे, पण नुसता फिरवायचा नाही, त्याबरोबर आपल्याला घंटानाद करायचं आहे, निरंतर आपल्याला घंटा वाजवायची, आणि आपल्या संपूर्ण घराचा एकूण एक कोपरा जो आहे तो आपल्याला ह्या धुराने व्यापून घ्यायचा आहे। पूर्ण कुठलाही कोपरा बाकी राहिला नाही पाहिजे, संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा कापराचा होम करायचा आहे। कापूरबरोबर जे आहे आपण कांद्याची सालं पेटवल्यामुळे आणि ह्याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी ह्या ग्रहांची जी पण त्रास असतील त्या सगळ्या त्रासांपासून, दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि जेव्हा हा धूर आपण संपूर्ण घरभर फिरवत असतील त्यावेळेस आपल्या निरंतर मनामध्ये हा विचार असला पाहिजे की माझ्या घरामध्ये जेवढे पण दोष आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, त्रास आहेत, हे सगळे निघून गेलेले आहेत, आणि माझी, माझ्या घराची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे, आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला यश मिळणारच आहे, आमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहणार नाही, अशा प्रकारची भावना आपल्याला, सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे। त्याचबरोबर जे आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा जायचं, आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला जे आहे हा जो कापूर आहे, कापूराचा जो आपण धूर केलेला आहे, हा कापूरचा धूरसुद्धा आपल्या दारावरनं सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट जी पण येते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनं येते। आणि म्हणूनच जे आहे आपल्या प्रवेशद्वाराजवळसुद्धा हा धूर आपल्याला करायचा, आणि जेव्हा हा कापूर शांत झाल्यानंतर ही जी राख आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकतात की अशा कोपऱ्यामध्ये नेऊन टाका बाहेर घरापेक्षा लांब, की ज्याच्यावर कोणाचा पाय नाही पडला पाहिजे, कारण आपल्या घरामधली जेवढी पण नकारात्मकता आहे ती आपण ह्या वस्तूंबरोबर जाळून टाकलेली आहे, आणि म्हणूनच त्याचा दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आपल्याला ही लांब नेऊन फेकून द्यायची आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना आपल्या मनामध्ये जे आहे पूर्ण भक्ती असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, तरच तो उपायसुद्धा आपल्यावर काम करत असतो।
अतिशय साधा आणि सोपा उपाय, पण असं केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, हे दूर होण्यामध्ये खूप मदत करत असतं. आणि म्हणूनच प्रत्येकाने जे आजच्या दिवशी, म्हणजे हा वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे, आणि आजच्या दिवशी हा होम नक्की करा तुमच्या घरामध्ये, जेणेकरून येणारं नवीन वर्ष आपलं भरभराटीचं, सुखसमृद्धीचं जावो, हीच मनामध्ये प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.